नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्रॉब्लेम सेट ट्वेंटी वन क्लास स्वीप मॅथ्स बघणार आहोत क्वेश्चन नंबर वन सबट्रॅक्ट फर्स्ट एक्झाम्पल फाय अपॉन सेवन मायनस वन अपॉन सेवन आता या ठिकाणी सुरुवातीला दोन्ही संख्यांचे जे डिनॉमिनेटर आहे ते सेम आहे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण या ठिकाणी फक्त जे न्युमरेटर आहे ह्या न्यूमरेटरची सबट्रॅक्शन करणार आहोत या ठिकाणी इक्वल टू बघा आता या ठिकाणी यांचे डिनॉमिनेटर सेम होते म्हणून न्युमरेटरचे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे म्हणजे फाय मायनस वन अपॉन सेवन या ठिकाणी सेवन हा डिनॉमिनेटर सेम होता म्हणून फक्त ओन्ली ता, वन टाईम आपण सेवन लिहिलेला आहे इक्वल टू फाय मायनस वन केले तर फोर अपॉन सेवन म्हणजे आन्सर मिळाला आपल्याला फोर अपॉन सेवन सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत फाय अपॉन एट मायनस थ्री अपॉन एट या ठिकाणी सुद्धा बघा डिनॉमिनेटर सेम आहे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण फक्त ओनली वन टाईम हा डिनॉमिनेटर लिहून घेणार आता फक्त न्युमरेटरची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे म्हणजेच फाय मायनस थ्री करायची आहे इक्वल टू फाय मायनस थ्री केले तर या ठिकाणी टू अपॉन एट जसा आहे तसाचा तसा थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत सेव्हन अपॉन नाईन मायनस टू अपॉन नाईन या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर सारखे आहेत म्हणून आपण त्याला ओन्ली वन टाइम या प्रकारे लिहून घेतलं आता आपण करणार न्यूमरेटरची सबट्रॅक्शन इक्वल टू सेव्हन मायनस टू केले आन्सर मिळालं फाय अपॉन नाईन नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत एट अपॉन इलेव्हन मायनस फाय अपॉन इलेव्हन या ठिकाणी सुद्धा दोन्ही संख्या ज्या दिलेल्या आहेत फ्रॅक्शन जे दिलेले आहे त्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण या ठिकाणी फक्त न्युमरेटरची सब्ट्रॅक्शन करणार आहोत आणि डिनॉमिनेटर या ठिकाणी इलेव्हन लिहून घेतलेला आहे इक्वल टू एट मायनस फाय केले तर थ्री अपॉन इलेव्हन नेक्स्ट एक्झाम्पल बघूया नाईन अपॉन थर्टीन मायनस फोर अपॉन थर्टीन या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून फक्त न्युमोरेटरचे आपण सबट्रॅक्शन करणार आहोत म्हणजे नाईन मायनस फोर अपॉन थर्टीन इक्वल टू नाईन मधून जर फोर कमी केले तर मिळाले फाय अपॉन थर्टीन नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत सेव्हन टेन मायनस थ्री टेन या ठिकाणीसुद्धा दोन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून ओन्ली वन टाईम हा टेन लिहून घेतला आता जे न्यूमरेटर आहे यांची आपण सबट्रॅक्शन करणार आहोत म्हणजे सेव्हन मायनस थ्री इक्वल टू सेव्हन मायनस जर थ्री केले तर मिळाले फोर अपॉइन्ट पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत नाईन अपॉन ट्वेल्व्ह मायनस टू अपॉन ट्वेल्व्ह या सुद्धा बघा दोन्ही संख्या ज्या दिलेल्या आहे यांचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून फक्त आपण न्युमरेटरची सबट्रॅक्शन करणार आहोत इक्वल टू नाईन मायनस टू अपॉन ट्वेल्व इक्वल टू नाईन मायनस टू केले तर या ठिकाणी मिळाले सेव्हन अपॉन ट्वेल्व्ह नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत टेन अपॉन फिफ्टीन मायनस थ्री अपॉन फिफ्टीन या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून ओन्ली वन टाईम हा फिफ्टीन लिहून घेतला आता आपल्याला न्युमोरेटरची करायची आहे सबट्रॅक्शन टेन मायनस थ्री केले तर मिळाले सेव्हन अपॉन फिफ्टीन अशा प्रकारे या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर वन आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे आता आपण क्वेश्चन नंबर टू बघणार आहोत आता या ठिकाणी दिलाय क्वेश्चन नंबर टू सेवन अपॉन टेन ऑफ अ वॉल टू बी पेंटेड रामू हॅज पेंटेड फोर अपॉन्टेन ऑफ इट हाऊ मच मोर नीड्स टू बी पेंटेड बघा आता या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे ते सुरुवातीला आपण समजून घेणार आहोत या ठिकाणी जी भिंत होती त्या भिंतीचा सेवन अपॉन टेन भाग आपल्याला पेंट करायचा होता त्या सेवन अपॉन टेन भागापैकी रामूने फोर अपॉन टेन भाग पेंट केला आता या ठिकाणी क्वेश्चन विचारला गेला आहे हाऊ मच मोर नीड्स टू बी पेंटेड अजून किती भाग पेंट करायचा बाकी आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागणार आहे कारण भिंतीचा सेव्हन अपॉन टेन भाग पेंट करायचा आहे आणि त्या भागापैकी फोर अपॉन टेन भाग रामूने कम्प्लीट केलेला आहे पेंट केलेला आहे देअर या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करून किती भाग पेंट करायचा आहे ते समजून जाणार आहे म्हणजे सेवन टेन मायनस फोर अपॉन टेन इक्वल टू सेवन मायनस फोर अपॉन टेन इक्वल टू थ्री अपॉन टेन या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम होता म्हणून फक्त न्युमोरेटरची आपण सबट्रॅक्शन करून घेतली या ठिकाणी आन्सर मिळालं थ्री अपॉन टेन म्हणून लिहिणार देअर फोर थ्री अपॉन टेन पार्ट नीड्स टू बी पेंटेड या ठिकाणी आपल्याला त्या वॉलचा थ्री अपॉन टेन पार्ट पेंट करायचा बाकी आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रॉब्लेम सेट ट्वेंटी वन सॉल्व्ह करून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा करूं आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद